12वीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या रसायनशास्त्राचा हा पेपर फुटल्याचा आता उघड झालाय. या प्रकरणात मालाडच्या खासगी क्लासच्या प्रोफेसर मुकेश यादव याला अटक करण्यात आली आहे. विलेपार्ले पोलिसांनी ही कारवाई केली आहे. व्हॉट्सअप चॅटवरून ही पेपर फुटी बाहेर आली आहे. पेपर व्हायरल करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली. काय नेमका हा सगळा प्रकार आहे जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे थेट आपल्याशी जोडले गेलेत. गणेश, 12वीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं कळतंय, एका प्रोफेसरला अटक सुद्धा झाली आहे, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच, साठे कॉलेजमध्ये असा जो आहे तो पेपर फुटीचा प्रकार समोर आलेला आहे. यात मध्ये विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून यातील मुकेश यादव जो आरोपी आहे तो मालाडमध्ये खासगी क्लासेस चालवतो आणि याला पोलिसांनी अटक केलेली आहे. किती रुपयामध्ये हा पेपर विकत घेतला आणि किती रुपयाला विकला याविषयी देखील आता पोलिसांकडून तपास केला जातो. यातले जे 3 विद्यार्थी आहेत त्यांच्या व्हॉट्सअप चॅटवर हा पेपर जो सापडलेला आहे त्याची देखील चौकशी आहे, ती पोलिसांकडून केली जाते. ठीक, गणेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर मालाडमधल्या क्लासमधला प्रोफेसर आहे त्याला आता अटक करण्यात आली. व्हॉट्सअप चॅटवरून ही पेपर फुटी बाहेर आली आहे.